पनवेलमधील बाल कलाकारांच्या कलाकृतीची बाल वाद्यवृंद मैफिल रविवारी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगली. कैलासवासी एस आर जोशी मेमोरियल ट्रस्टच्या वतीने बच्चे मन के सच्चे अंतर्गत ट्रस्टच्या अध्यक्ष सुनीता जोशी यांच्या संकल्पनेतून या ऑर्केस्ट्राची निर्मिती करण्यात आली होती. बाल कलाकारांची कलाकृती प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नाट्यगृहात तुडुंबा भरले होते. कैलासवासी एस आर जोशी मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून पनवेलच्या इतिहासात प्रथमच बाल कलाकारांचा ऑर्केस्ट्रा तयार करण्यात आलाय. संध्या रवींद्र घाडगे यांनी संगीत संयोजन केलेल्या ऑर्केस्ट्राच्या संवादिनी अथर्व देव आहेत तर आदित्य उपाध्याय यांची तबल्यावर साथ आहे. बाल कलाकारांनी आपल्या विविध कलाकृती सादर करून बाल वाद्य वृंदांची ही मैफिल रंगवली. त्यात उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले होते. या ऑर्केस्ट्रातील गुणवंत कलाकारांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. बच्चे मन के सच्चे या संकल्पनेबाबत ट्रस्टच्या अध्यक्ष सुनीता जोशी यांनी मल्हार टीव्हीशी संवाद साधला. बाल कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या मिस्टरांच्या नावाने आम्ही कैलासवासी एस आर जोशी मेमोरियल ट्रस्ट ही एन जी ओ स्थापन केलेली, 6 वर्ष झाली त्याला. आणि अनेक उपक्रम आम्ही त्याच्यातर्फे राबवत असतो. काही मेडिकल मदत लोकांना देतो, गरजू लोकांना, तसेच मुलांना शैक्षणिक मदत देतो. आम्ही एक पाणपोई बांधलेली आहे. त्याच्यानंतर उसरली येथे प्लास्टिक कचऱ्याचं वर प्रोसेसिंग करण्याचं एक युनिट आम्ही टाकलेलं आहे. आणि त्याचबरोबर दरवर्षी आम्ही काही कल्चरल कार्यक्रम विनामूल्य पनवेलकरांसाठी करत असतो. गेली 6 वर्ष आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. आनंद भाटे कौशल इनामदार, त्याच्यानंतर रवींद्र साठे, गुरु ठाकूर यांचे आम्ही कार्यक्रम आयोजित केले. परंतु दरवर्षी मोठ्यांवर एवढं खर्च करण्यापेक्षा मला असं वाटलं की आपण एक काहीतरी वेगळी संकल्पना राबूया. म्हणून यावर्षी आम्ही पनवेलमधल्या बालकलाकारांना व्यासपीठ मिळावं म्हणून हा कार्यक्रम यंदा आयोजित केलेला आहे, बच्चे मन के सच्चे. आणि यामध्ये असं एक थोडीशी संकल्पना होती की मुलं आज खूप वेगळ्या याच्यामध्ये आहेत, कारण मोबाईलच्या आहारी गेलेली आहेत, किंवा काही अपयश आलं तर व्यसनाधीन होत आहेत वगैरे. तर त्यांना त्यांनी कलेच्या मार्गाकडे वळावं, कलेमधला आनंद घ्यावा, हा एक हेतू त्याच्यामध्ये होता. आणि त्या दृष्टीने आम्ही या मुलांची ऑडिशन वगैरे घेतली होती आणि मुलांचा कार्यक्रम आम्ही बसवलेला आहे. आणि ते अतिशय उत्तम रिस्पॉन्स त्याला मिळाला आणि मुलांनी खूप मेहनत घेतली आणि हा कार्यक्रम आज इथे होत आहे.